नमस्कार, ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली उत्सुकता व आवड अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे। मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न आम्ही करीत आहोत त्यांना पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार। तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल। कोणता ग्रह पत्रिकेतील कोणत्या स्थानामध्ये कसा प्रभाव देतो हे प्रत्येक ग्रहानुसार आपण समजून घेत आहोत। त्यानुसार मागच्या भागात आपण राहू या ग्रहाचा अभ्यास केला। आता आपण सूर्यमालेतील पुढचा व शेवटचा ग्रह म्हणजे केतू या ग्रहाचे पत्रिकेतील स्थानानुसार मिळणारे फळ याचा अभ्यास करणार आहोत। केतू या ग्रहाविषयी आपण याआधीही सविस्तरपणे समजून घेतले आहे, मात्र तरीही विषयाची सुरुवात म्हणून आधी केतूच्या बाबतीत थोडक्यात समजून घेऊया। ज्योतिषशास्त्रामध्ये केतूला जरी एक अशुभ ग्रह मानण्यात आलेले असले तरी जातकाच्या जीवनावर त्याचे शुभ व अशुभ असे दोन्ही प्रभाव बघायला मिळतात। केतू हा ग्रह अध्यात्म, मोक्ष, वैराग्य याचा कारक ग्रह आहे। केतू म्हणजे मनुष्याला मोक्षाकडे घेऊन जाणारा ग्रह होय। ज्योतिष शास्त्रानुसार केतू हा ग्रह फक्त जातकाचे जीवनच नाही तर संबंध सृष्टीला प्रभावित करीत असतो। केतू ज्या राशीत असतो त्या राशीच्या अनुरूप फळ जातकाला देत असतो। पत्रिकेमध्ये जर केतू तृतीय, पंचम, षष्टम, नवम व द्वादश या भावांवर दृष्टी टाकत असेल तर जातकाला त्याची चांगली फळं मिळतात। व्यक्तीच्या प्रगतीचा भाग्याचा हा काळ असतो। पत्रिकेमध्ये जर गुरु आणि केतू यांची युती झाली तर जातकासाठी हे दोन्ही मिळून राजयोगाची निर्मिती करतात। पद, प्रतिष्ठा, पैसा अशा सर्व आघाड्यावर व्यक्ती या काळात पुढे असतो। पत्रिकेमध्ये जर केतू बलवान असेल तर जातकाच्या पायांना मजबूत बनवण्याचे काम तो करीत असतो। जातकाला पायांशी निगडीत कोणतेही आजार त्यामुळे होत नाहीत। मंगळासारख्या शुभ ग्रहासोबत जर केतूची युती झाली तर ते दोघं मिळून जातकामध्ये साहस, धाडस, धैर्य या गोष्टी प्रदान करतात। त्यामुळे पत्रिकेमध्ये शुभ गोष्टीसाठी केतू अवश्य पाहिला जातो। जसे केतूचे शुभ परिणाम आहेत तसेच त्याचे जातकाच्या जीवनावर वाईट परिणामही दिसून येतात। केतू अनिष्ट असेल तर जातकावर अनेक प्रकारे त्याचा प्रभाव पडतो। अचानक आकस्मित येणारी संकट हे त्याचंच एक कारण आहे। एखाद्या चांगल्या कामासाठी मोठ्या उत्साहाने घेतलेल्या निर्णयामध्ये यश न मिळणं हे केतूच्या प्रभावामुळे घडतं। पत्रिकेत केतू बलवान असेल तर आपण बघितलं की तो जातकाच्या पायांना मजबूत करतो। अगदी त्याच्या उलट पत्रिकेत जर केतू पीडित असेल तर तो जातकाच्या पायांना कमजोर बनवतो। पायांशी संबंधित आजार जातकाला होत असतात। केतूचा प्रभाव असणारी व्यक्ती ही आध्यात्मिक जीवनामध्ये रममान होत असते। परमेश्वराची साधना करणे,
मंत्र तंत्राची आवड निर्माण होणे, आध्यात्मिक विचार जोपासणे, विरक्ती येणे किंवा प्रपंचातून निवृत्ती घेणे आदी गोष्टी केतूच्या प्रभावामुळे होत असतात. आता पत्रिकेतील स्थानानुसार केतूची फळं कशी मिळतात हे समजून घेऊया. प्रथम स्थान अर्थात लग्न स्थान. पत्रिकेतील प्रथम स्थान हे खूप महत्वपूर्ण मानले गेले जाते. या स्थानाला लग्न स्थान असे म्हणतात. प्रथम स्थान हे जातकाचं स्वतःचं स्थान असतं, कारण या स्थानावरून जातकाची प्रकृती, ठेवण, आरोग्य या गोष्टी स्पष्ट होत असतात. पत्रिकेत प्रथम स्थानातील केतू जातकाच्या आरोग्यावर परिणाम करीत असतो. केतूच्या प्रभावामुळे जातक निराश, दुबळा, चंचल प्रवृत्तीचा, अशांत, लबाडीकडे कल असणारा असू शकतो. वेडे वाकडे मार्ग पत्करल्यामुळे जातक सदैव अशांत राहतो, त्याची फसवणूकही होऊ शकते. मात्र हाच केतू जर शुभ असेल तर या फळाची तीव्रता कमी होऊ शकते, जातक सुसंस्कृत होऊ शकतो. द्वितीय स्थान. पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धनस्थान, कुटुंबस्थान मानल्या जातं. पत्रिकेतील द्वितीय स्थान हे केतूला न मानवणारे स्थान आहे. या स्थानातील केतूच्या प्रभावामुळे जातकाची आर्थिक व कौटुंबिक स्थिती चांगली राहते. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यामध्ये तो आघाडीवर असतो. मात्र केतू जर अशुभ असेल तर विरुद्ध फळ मिळून जातकाची कौटुंबिक व आर्थिक स्थिती बिघडते. वाणी खराब झाल्यामुळे जातक आपल्या बोलण्यातून अनेकांना दुखवण्याचं काम करतो, संबंध बिघडतात, त्यामुळे जातक स्वतःच्या नुकसानीस कारणीभूत ठरतो. तृतीय स्थान. पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रमाचं स्थान मानलं जातं. तसंच आवडीनिवडी, लहान भावंड, शेजारी, छोटे प्रवास आदी गोष्टीही तृतीय स्थानावरून बघितल्या जातात. पत्रिकेतील तृतीय स्थान हे केतूला मानवणारं स्थान आहे. या स्थानातील केतू जातकाला शुभ फळे प्रदान करतो. केतूच्या प्रभावामुळे जातक परोपकारी, पराक्रमी व श्रीमंत असतो. भावंड व शेजाऱ्याचं प्रेम, विश्वास तो प्राप्त करतो. बुद्धिमत्तेच्या जोरावर तो प्रगती करतो. मात्र हाच केतू जर अशुभ असेल तर जातकाचे जीवन अत्यंत कष्टमय होतं. भावंड, शेजारी पाजारी यांच्या सौख्याला तो पारखा होतो. प्रवास व पराक्रमात अतिशय अडचणी येतात. जातक व्यवसाय करीत असेल तर तो बुडतो. चतुर्थ स्थान. पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून मातेचं सुख, जागा, वास्तू आदी गोष्टींचा बोध होत असतो. पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे केतूला न मानवणारे स्थान आहे. या स्थानातील केतू जातकाला अशुभ फळ देत असतो. त्यात विशेषतः केतू जातकाचं मातृसौख्य नष्ट करतो. तसेच वाहन, प्रॉपर्टी, जमीन जुमला, विद्या यामध्येही जातकाला यश किंवा सुख प्राप्त होत नाही. केतूच्या प्रभावामुळे वेडेवाकडे निर्णय घेतले जाऊन नावाला काळीमा फासण्याची वेळ येऊ शकते. जातक सर्वांसाठी अप्रिय होतो. मात्र जर केतू शुभ असेल तर या फळांची तीव्रता फक्त थोडी कमी होऊ शकते, तो पूर्णपणे शुभ होऊ शकत नाही. पंचम स्थान. पत्रिकेतील पंचम स्थानावरून संतती व कलाकौशल्य पाहिले जात असते. पत्रिकेतील पंचम स्थानही केतूला न मानवणारे स्थान आहे. या स्थानातील केतू जातकाला अशुभ फळे देत असतो. पंचम स्थानातील केतू जातकाला संतती सौख्य लाभू देत नाही. संततीच्या जन्माला उशीर होणे, संतती जाणे, त्रास होणे अशा कठीण योगांचा सामना करावा लागतो.
तसेच शिक्षणामध्ये अनंत अडचणी येतात. राजकारण, जुगार, प्रेम प्रकरणातही अपयश येऊ शकतं. दारिद्र्याचा सामना करावा लागतो. मात्र केतू जर शुभ असेल तर जातकास संतती सौख्य थोडंफार लाभतं. जातक संन्यासी वृत्तीचा होतो. षष्टम स्थान. पत्रिकेतील षष्टम स्थानावरून आजार व शत्रू पाहिल्या जातात. म्हणजे या स्थानावर जातकाच्या आयुष्यातील वाईट बाजू पाहिल्या जातात. पत्रिकेतील षष्टम स्थान मात्र केतूला मानवणारं स्थान आहे. त्यामुळे षष्टम स्थानी असलेला केतू जातकाला शुभ फळे देतो. केतूच्या प्रभावामुळे जातक गुणवान व ज्ञानी निपसतो. त्याचं शरीर सुदृढ राहतं. महत्त्वाचे म्हणजे त्याला शत्रू नसतात. नोकरीत तो उच्च पद प्राप्त करू शकतो. तो वृत्तीने परावकारी व पराक्रमाने मोठा होतो. त्याला कीर्ती लाभते. मात्र हाच केतू जर अशुभ असेल तर जातकाला याच्या विरुद्ध फळे मिळतात. त्याची प्रकृती बिघडून आजार बळावतात. केतू त्याची वृत्तीही बदलवून त्याला वाईट मार्गाला नेऊ शकतो. सप्तम स्थान. पत्रिकेतील सप्तम स्थान हे विवाहाचं प्रमुख स्थान मानल्या जातं. म्हणजे या स्थानावरून जोडीदाराचं सुख बघितलं जातं. पत्रिकेतील सप्तम स्थान हे केतूला मानवत नाही. त्यामुळे या स्थानातील केतू जातकाला अशुभ फळे देतो. केतू हा प्रामुख्याने जातकाचं वैवाहिक सौख्य बिघडवण्याचं काम करतो. प्रेमाला तो पारखा होतो. भागीदारीत व्यवसाय असेल तर त्यात वितुष्ट निर्माण होतं. सोबतच विवाहाला उशीर होणे, विवाह मोडणे, अविवाहित राहणे, विधवा, विधूर असे प्रसंग येतात. आर्थिक स्थितीही फारशी चांगली राहत नाही. मात्र केतू शुभ असेल तर या समस्यांची तीव्रता कमी होते. जातक धनवान होऊ शकतो. अष्टम स्थान. पत्रिकेतील अष्टम स्थान हे मृत्यू स्थान मानले जाते. त्यामुळे या स्थानावरून जातकाची प्रकृती व जीवनमान बघितल्या जातं. पत्रिकेतील अष्टम स्थानी असणारा केतू हा जातकासाठी अशुभ मानला जातो. त्यामुळे तो जातकाला फळेही अशुभच देत असतो. केतूच्या प्रभावामुळे जातकाला दुर्धर रोग होऊ शकतात. विषारी प्राण्यांपासून त्याला भीती असते. जातकाचा स्वभावही उद्धट होतो. तो धर्माचा अनादर करणारा असतो. परस्त्रीकडे त्याचा ओढा राहून त्याचे वर्तन असभ्य बनते. त्यामुळे नाचक्की होण्याचा धोका असतो. मात्र हाच केतू जर शुभ असेल तर जातक धनवान होऊ शकतो. नवम स्थान. पत्रिकेतील नवम स्थानाला भाग्याचं स्थान म्हटलं जातं. लांबचे प्रवास या स्थानावरून बघितल्या जातात. भाग्याच्या स्थानावरही केतू जातकाला सुख प्राप्त करू देत नाही. केतूच्या प्रभावामुळे जातकाचे वर्तन असभ्य होते. अभ्यास, देवधर्म, पित्याचे प्रेम याला तो पारखा होतो. इतरांच्या निंदेला तो पात्र ठरतो. त्याची वर्तणूक वाईट असते. तो दुसऱ्यांची पर्वा अजिबात करत नाही. मात्र हाच केतू जर शुभ असेल तर जातकाचा ओढा अध्यात्माकडे असतो. त्याला मान सन्मान, कीर्ती प्राप्त होते. राजकारणात यश प्राप्त होतं. दूरवरच्या प्रवासाचे योग येतात. दशम स्थान. पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखले जाते. कर्मामुळे अर्थार्जनासह लौकिकही प्राप्त होत असतो. त्यामुळे या गोष्टी दशम स्थानावरून पाहिल्या जातात. कर्मस्थान हे केतूला मानवणारे स्थान आहे. त्यामुळे या स्थानात असलेला केतू जातकाला शुभ फळे बहाल करतो. केतूच्या प्रभावामुळे नोकरी व व्यवसायात जातक यशस्वी होतो. परोपकारी वृत्तीमुळे त्याची लोकप्रियता वाढते.
जातकाला सज्जन व सुखी बनवण्याचं काम केतू करतो. मात्र हाच केतू जर अशुभ असेल तर जातकाची मनोवृत्ती वाईट बनते. केतू व्यवसायामध्ये अडथळे निर्माण करतो, त्याला पितृसुख मिळू देत नाही. अपमानाच्या अनंत अडचणींना जातक तोंड देत असतो. एकादश स्थान. पत्रिकेतील एकादश स्थान हे लाभस्थान म्हणून ओळखलं जातं. या स्थानावरून जातकाचे मित्रमंडळी, त्यांचे वडील भावंड लक्षात घेतले जातात. लाभस्थानातील केतू जातकालाही लाभदायी ठरतो. या स्थानातील केतूची फळं जातकाला चांगली मिळतात. व्यवसायात यश प्राप्त होतं. जातकाचा स्वभाव हा प्रेमळ व परोपकारी असतो. अचानक धनलाभाचे योगही येऊ शकतात. वर्तवणूक चांगली असल्यामुळे जातक लोकप्रियताही प्राप्त करतो. कोणत्याही कार्यात तो सदैव पुढे असतो. दानधर्म करण्याची त्याला आवड असते. मात्र हाच केतू अशुभ असेल तर संतती सौख्य चांगले मिळत नाही. जीवनात अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो. द्वादश स्थान. पत्रिकेतील द्वादश स्थानाला व्ययस्थान असे म्हटले जाते. व्यय म्हणजे हानी किंवा नुकसान होय. हानी ही शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा कुठल्याही प्रकारची असू शकते. या व्ययस्थानातील केतू जातकाला हानी पोहोचवणारा असतो. केतूच्या प्रभावामुळे जातक वाईट मार्गाला जाऊ शकतो. त्याला कधीही समाधान लाभत नाही. घरात अशांती असते. पैशांची सदैव चणचण भासते. कर्जबाजारीपणा, विचारी वृत्तीमध्ये वाढ होते. त्यानुसारच कृतीही होते. वाईट कामांमुळे तुरुंगवासाचीही वेळ येऊ शकते. मात्र हाच केतू जर शुभ असेल तर जातक परोपकारी बनतो. अध्यात्माकडे त्याचा कल वाढतो. आर्थिक स्थिती चांगली राहते. केतूचे पत्रिकेतील स्थानानुसार मिळणारे फळ समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढील भागात आपण एका नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एकेका विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साहही वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पाहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.